आठवडाभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीला पूर आला. कोल्हापूर महापालिका क्षेत्रातील शुक्रवार पेठ, शाहूपुरी, कुंभार गल्ली, दसरा चौकातील सुतारवाडा, बापट कॅम्प अशा विविध भागात पुराचं पाणी शिरलं. 2 दिवसांपासून पावसानं उघडीप दिल्यामुळं पूर ओसरू लागलाय. मात्र पूर येऊन गेलेल्या भागात अद्याप घाणीचं साम्राज्य आहे. यामुळं नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवू शकतो. काही ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज स्थायी समितीचे माजी सभापती शारंगधर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळानं महापालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी यांची भेट घेतली. शिष्टमंडळातील माजी नगरसेवकांनी महापालिका प्रशासनानं पडझड झालेल्या घरांचे तातडीनं पंचनामे करावेत, पूरबाधित भागात स्वच्छता करून औषध फवारणी करण्यात यावी, पूरबाधित लोकांना घर फाळ्यामध्ये 50% सवलत द्यावी आदी मागण्या महापालिका प्रशासनाकडे केल्या. यावेळी शहरातील विविध भागात रस्त्यांच्या झालेल्या दुरावस्थेकडे शिष्टमंडळातील सदस्यांनी प्रशासनाचं लक्ष वेधलं. शहरातील खराब रस्त्यांची त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी माजी उपमहापौर संजय मोहिते, माजी नगरसेवक मधुकर रामाने, उत्तम शेटके, इंद्रजित बोंद्रे, सचिन पाटील, दुर्वास कदम, लाला भोसले, संजय लाड, दिग्विजय मगदूम, प्रतापसिंह जाधव, ईश्वर परमार, अर्जुन माने, जे पटकारी, शिवानंद बनसोडे, रियाज सुभेदार, विनायक फाळके, अशफाक आजरेकर, अरुण बारामते, उमेश पोवार, महापालिकेचे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जल अभियंता हर्षजित घाटगे, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे उपस्थित होते.